हिंदू धर्मात औक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे औक्षण हे शुभ मानले जाते लग्न मुंज वाढदिवस रक्षाबंधन भाऊबीज गृहप्रवेश अशा विविध शुभ प्रसंगी, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती सुवासेनेने दीपयुक्त तामनाने ओवाळण्याच्या क्रियेला औक्षण असे म्हणतात औक्षणाचं महत्त्व त्याचबरोबर औक्षणाची तबकाची मांडणी आणि औक्षणाची योग्य पद्धत आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण तबकाची मांडणी कशी असावी व या तबकामध्ये घेतलेल्या प्रत्येक साहित्याचं शास्त्रोक्त पद्धतीने महत्त्व काय आहे हे पाहणार आहोत तबक घेताना चांदीचं किंवा तांब्याचं तामण किंवा तबक याचा वापर करावा स्टीलच्या ताटाचा शक्यतोवर वापर करू नये आता माझ्या डाव्या हाताला मी हळद आणि कुंकू घेतलेला आहे तर हळद आणि कुंकू डाव्या हातालाच का घ्यायचं तर ते शक्तीचं प्रतीक आहे म्हणून त्याची जागा डाव्या हातालाच योग्य आहे त्यानंतर आपण सगळ्यात मध्यभागी म्हणजे अग्रस्थानी हा दिवा ठेवलेला आहे जर व्यक्तीचं औक्षण करायचं असेल तर तेलाचा दिवा वापरावा आणि देवाला आरती किंवा देवाला ओवाळायचं असेल त्यावेळेस तुपाच्या दिव्याचा वापर करावा तेलाच्या दोन वाती एकत्रित करून आपल्याला समप्रमाणात नेहमी वात वापरायची आहे तर तुपाची वात देवाला आणि तेलाची वात व्यक्तींना असे का देवाला तुपाचीच वात का तर दैवी तेजासमोर मानवाने स्वीकारलेली शरणागती म्हणून व्यक्तींना ओवाळण्यासाठी तेलाची तेला वात आणि देवाला ओवाळण्यासाठी तुपाची वात लावली जाते दिवा म्हणजे प्रकाश याचा अर्थ व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश व समृद्धी यावी म्हणून त्याला निरंजनाने ओवाळलं जातं आणि निरंजनाचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडावा म्हणून ते पुढच्या बाजूला ठेवलेलं आहे आता अंगठी ही सोन्याची अंगठी मी घेतलेली आहे तर सोन्याचीच अंगठी का घ्यायची त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते अंगठी आणि सुपारी हे दोन्हीही जे ओवाळणार व्यक्ती असते त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे मी माझ्या उजव्या बाजूला ठेवलेली आहे तर उजव्या बाजूलाच का ठेवायची कारण अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष का कार्य करणाऱ्या शिवाचे म्हणजे पुरुष पुरुषतत्वाचं प्रतीक आहे म्हणून ते आपल्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे सोन्याने ओवाळणं म्हणजे त्याला निष्कलंक सोन्यासारखे झळजळीत आयुष्य लाभावे तसेच <N> सुपारीने ओवाळणं म्हणजे सुपारीसारखे टणक व अविनाशी आयुष्य असावे म्हणून सुपारीने औक्षण करतात तसेच तबकामध्ये कापसाचा कापसाचासुद्धा वापर केलेला आहे कापसा 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 तर कापसाचा अर्थ असा आहे की कापूस ज्याला आपण औक्षण करणार आहे त्याच्या डोक्यावर ठेवायचं आणि म्हणायचं कापसासारखं उदंड आयुष्य मिळू दे म्हणजे कापसासारखा म्हातारा त्यानंतर हे जे आपण गोडाचा एखादा पदार्थ त्यांचं तोंड गोड करण्यासाठी घेतलेलं आहे आता तबकाच्या मध्यभागी म्हणजे केंद्रबिंदुस्थानी अक्षता ठेवलेल्या आहेत अक्षता या सर्वसमावेशक असल्याने तबकाच्या केंद्रबिंदू ठिकाणी त्याला स्थान दिलेलं आहे अक्षतांना हे असं थोडंसं कुंकू लावून ठेवावा कधीही पांढऱ्या अक्षता ठेवू नयेत तसेच अक्षतांसाठी जो तांदूळ वापरणार आहोत तो मात्र अखंड असावा आता आपण औक्षण कसं करायचं ते पाहूयात सर्वप्रथम पाटाभोवती रांगोळी काढायची त्या पाटावर ज्यांना औक्षण करायचं आहे त्यांना पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून शक्यतोवर बसवायचं आणि मग दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्यानंतर औक्षणाला सुरुवात करायची आहे तर औक्षण करताना सर्वप्रथम मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे जर आपण ज्यांचं औक्षण करणार आहे ते जर पुरुष असतील तर मात्र आपल्याला अंगठ्याने हे कुंकू लावायचं आहे कुंकू थोडंसं ओलसर करायचं कुंकू हे असं अंगठ्याला लावून घ्यायचं त्यांच्या दोन भुवयांच्यामध्ये कुंकू हे लावून थोडंसं वरच्या बाजूला असं कुंकू लावून घ्यायचं आहे खालून वर नेहमी कुंकू लावायचं जर स्त्री असेल ज्यांचं औक्षण करणार आहे त्या तर अनामिकेने दोन भुवयांच्या मध्यभागी ही हळद लावायची त्यानंतर हळदीच्या वरच्या बाजूला हे कुंकू लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोड्याशा या अक्षता घ्यायच्या त्या अक्षता या त्यांच्या कपाळी जिथे आपण कुंकू लावलं आहे तिथे लावायच्या आणि उरलेल्या अक्षता त्यांच्या डोक्यावर व्हायच्या आहेत हे असं करून झाल्यानंतर आपल्याला हे तबक उजव्या बाजूने डाव्या बाजूला असं सावकाश त्या व्यक्तीच्या म्हणजे ज्यांचं आपण औक्षण करतोय त्यांच्या तोंडावळ्याभोवती म्हणजे चेहऱ्याभोवती हे असं तीन वेळा फिरवायचं आहे ज्या बाजूने आपण घड्याळचे काटे चालतात म्हणजे उजव्या बाजूने डाव्या बाजूला असं तीन वेळा सावकाशपणे फिरवून घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला ही अंगठी आणि सुपारी याच्याने ओवाळायचं आहे तर सुपारी आणि अंगठी त्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी लावायचं आणि मग उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत आणून मग या तबकाला पुन्हा स्पर्श करायचा पुन्हा विरुद्ध दिशेने डाव्या बाजूने उजव्या बाजूला करायचं असं आपल्याला तीन वेळा हे करून घ्यायचं आहे म्हणजे हे सुपारीने ओवाळणं आणि सोन्याच्या अंगठीने ओवाळणं झालं त्यानंतर हे कापूस त्यांच्या डोक्यावर ठेवायचं आणि म्हणायचं कापसासारखं उदंड आयुष्य तुम्हाला लाभो मग हे जे मिठाई आहे ती त्यांना भरवून तोंड गोड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं हे अक्षण करून झालं जेव्हा आपण जे आरतीचं ताट किंवा हे अक्षणाचं तबक खाली ठेवतो त्या अगोदर या मरती थोड्याशा अशा खाली अक्षता ठेवायच्या आणि त्यावर हे आपलं तबक ठेवून घ्यायचं न अक्षता ठेवता कधीही हे तबक खाली ठेवू नये अशा पद्धतीने मला जी माहीत आहे औक्षणाची माहिती ती मी तुम्हाला सांगितली यामध्ये काही त्रुटी असेल किंवा तुम्हाला जर काही जास्तीची माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह धन्यवाद